शेतकऱ्यांसाठी घेण्यात येणारं प्रशिक्षण शिबिर आणि तंत्रज्ञान प्रसाराचा परिणाम म्हणून हिंगोली जिल्ह्यातील कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात सर्वसाधारणपणे 3,50,000 हेक्टर जमीन लागवडीखाली असून त्यापैकी 2,25,000 हेक्टर क्षेत्र सोयाबीन लागवडीखाली आहे. कृषी विज्ञान केंद्रानं सोयाबीनच्या संकरित वाणांचा प्रसार आणि प्रचार केल्यामुळे जिल्ह्यातील सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 50-60% वाढ झाली आहे. सोयाबीन पिकाबरोबरच कापूस, तूर, हरभरा, भुईमूग, तीळ यासारख्या पिकांबाबत उच्च तंत्रज्ञान आधारित संकरित वाण, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसंच अन्नद्रव्य व्यवस्थापन यांचा प्रसार आणि प्रचार कृषी विज्ञान केंद्राद्वारे जिल्ह्यात करण्यात येत आहे. राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 1,25,000 शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिका वितरित करण्याचा बहुमान या कृषी केंद्राने मिळवला आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन, कुक्कुट पालन, मत्स्य व्यवसाय, चारा पिकांची निर्मिती, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान अशा जोडधंद्यांच्या माध्यमातून सुमारे 150 शेतकरी आपला शेतीपूरक व्यवसाय करत आहेत. महिला सबलीकरण अंतर्गत महिला बचत गट तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. विज्ञान केंद्र सातत्याने करणार आहे आणि शेतकऱ्यांनी आणि महिलांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी आणि स्वतः सुद्धा अशा पद्धतीची यशोगाथा निर्माण करावी असा एक संदेश या निमित्तानं मला द्यावासा वाटतो. सध्या शेतीसाठी आवश्यक असलेलं पडलेला पावसाचा प्रत्येक थेंब हा आपल्याला जमिनीमध्ये मुळवावा लागेल. त्यासाठी या 200 एकरच्या प्रक्षेत्रावरती आमचा सगळ्यात महत्वाचा जर काय असेल तर इथला वॉटरशेड हा आम्ही लोकांच्या दृष्टीनं त्यांना पाहण्याच्या दृष्टीनं चांगला राबवलेला आहे. रायगड जिल्ह्यात पनवेल